आता एक मोठी बातमी आहे रामदास कदम यांनी केलेल्या मोठ्या दाव्याची. शिवसेनेमधील बंडा संदर्भात माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा दावा केलेला आहे. काँग्रेस सोडा आमदारांना 2 तासात परत आणतो असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं ऐकलं असंही कदम म्हणाले. जवळला सगळे आमदार कुठे गेला तर तुम्ही सुरुवातीला गुवाहाटी गुवाहाटीला गेले. मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. मी फोन घेतले नाही. म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या. गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं राग आमदार सुद्धा म्हणायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शरद पवार साहेब मातोश्रीवरती पोहोचले आणि उद्धवजींचा निर्णय बदलला.